कोण? अरे चा, हा तर तो कालचाच चोर, पण हा परत का आला इकडे? काल विद्वांसांच्या घरात पकडला गेला नाही म्हणून आत्मविश्वास वाढला की काय याचा? आणि आता हा कोण? चेहऱ्यावरून तर हा सुद्धा चोरच दिसतोय, तो सुद्धा आत येतोय. अरे आणखी हा कोण? विद्वांसांनी चोरांचं संमेलन वगैरे भरवलं की काय? हा तर विश्राम सारखा दिसतोय. नक्की हा विश्रामच आहे ना? हो, हा विश्रामच आहे. अरे बापरे, एवढे चोर! काय होणार या विध्वंस वाड्याचं? इथेच इथेच कुठेतरी माझं पाकिट पडलं. सापडायला हवा यार, त्यात माझ्या महत्वाच्या गोष्टी. सर, सर मैं आया हूं सर. आप कहा है सर? सर काय विद्यार्थी की काय कोणी? टॉन का इंतजार तो क्या रहा मुल्कों की पुलिस कर रही है. पद्मनाभ को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. अब तक कोई मुझे पकड़ने कैसे नहीं आया? सब झोपले असते. सर, सर मैं आलो है. हा कुठला चोर? संघटनेला तर हा एरिया मला दिलाय, मग हा डायलॉग बाजी करणार दुसरा कोटला चोर आहे? हृदय, जम झोपायला लागली रे. क्षमा, झोपले तिकडे डाराडूर. सॉरी दादा, मला इकडे झोप येते रे. तू चोर कधी येणार आहे विश्रामने बोलवलेला? दादा, तो आला ना की मी स्वतः तुला उठवेन, तू झोप. आणि दादा, तुला उठवायला एक सुंदरसं गाणं सुद्धा मी तयार केलेलं आहे, ऐकवतो हा. उठी उठी रणजित दादा. ए, मला झोपेत न उठायचंय, आयुष्यात नाही. सॉरी दादा. हो, पण गाणं गायला तू तरी जागा हवास ना. अरे माझं काय सांगतो, तुझं काय? जागा राहणारच का? नेहमी अशी वेळ येतो मी एकटा जागा राहतो. आपलं तर तुला माहितीच आहे. काय कोणाला माहिती आहे? अरे काय चाललंय तुमचं? पण मला सांगा, ते विश्रामने नक्की चोराला सांगितलंय ना? नाही तर नेहमीप्रमाणे विसरून जायचा. हो, ते कन्फर्म करायचंच राहिलं. धन्या, ए धन्या, जा जरा विश्रामला विचारून ये. जा. ए नाथा, तू जा ना, जाऊन विचारून ये. मी तोपर्यंत डुलकी काढतो. अरे डुलक्या कसल्या काढतोय? चोराला पकडायला जागा आहेस ना? मी बघ ऑफिसात झोपा काढून येतो. ते तर आहेत. हृदय, ह्याला सांगून ठेवा, माझ्या ऑफिसवर सारखं सारखं बोलायचं नाही, तर चोर याच्या हा मार खाईल. दादा, तू झोप, माझा आहे, तू झोप. मी आहे ना, चोर आला की मी तुला उठवेन. दादा, ए दादा, तू झोप. हा जागरण तुला झेपत नाही, माहिती आहे ना तुला? जागरणामुळे ऍसिडिटी त्रास होतो. कळतंय रे मला, झोपू दे ना मला. हो दादा. पण चोर आला की उठवा मला, नाही तर चोर पकडण्याचं क्रेडिट तुम्ही दोघंच घेऊन जाल. सॉरी दादा. सॉरी दादा. झोप झोप दादा, मी आया. आता जागा आहेस ना रे? हो दादा, माझे डोळे जरी बंद असले तरी अंतर्मन जागा आहे दादा. मे आय कमिंग सर? हा, ये 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 ये. आपण? मी पद्मनाभ सहस्रबुद्धे, मला विश्राम सरांनी बोलवलं होतं चोराची भूमिका करायला. तू चोराचा रोल करणार? ऍक्टर आहे मी. कोण सांगितलं? 40 एकांकिकांमध्ये सहभाग घेतला मी. प्रशस्ती पत्रक आहेत माझ्याकडे. अरे कुणाची आणलीस ती प्रशस्ती पत्रक? ज्याची आणलीस त्याला परत नेऊन दे. अहो सर, माझी ती अभिनय करून मिळवलेत मी ती. आणि ऍक्टर आहे मी. अरे अफवांवर विश्वास ठेवू नकोस बाबा. हा चोर वाटत नाही सर. मेरे चेहरे पे मत जाइए, मेरा परफॉर्मन्स.
मेरा फरफाफर तुला परफॉर्मेंस म्हणायचं आहे का? उस पे जाइए सर। अरे बड़े बड़े शहरों में ऐसे छोटे छोटे चोर बहुत देखे होंगे तुमने, लेकिन पद्मनाभ जैसा चोर कभी देखा नहीं होगा तुमने। मला वाटतं तुझा परफॉर्मन्स बघूनच लोकांनी तुला चटके दिलेत। सर चोराचा मेकअप आहे तो असा? चला तर कामाला सुरुवात करूया। एक मिनिट दादा प्लीज, माझ्यासाठी एक मिनिट। चल दादा, चोर आलेला आहे, त्याच्या चोराच्या येण्यावर एक सुंदरस गीत मी रचले ते ऐकवतो, आणि विशेष म्हणजे या गीतात तू सुद्धा आहेस बरं का? चला ऐकवतो, तुम्ही सुद्धा ऐका। शाद नाही, मी हृदयनाथ विध्वंस। बघा आता गाणं बघा। हा दादा ऐका। डाकिया डाकू आया विश्राम लाया, डाकिया डाकू आया है वाह विश्राम लाया। काय चाललंय तुझं? मी तर सगळे कशासाठी जमलो आहोत? सॉरी दादा। सॉरी दादाचा टॅटूच काढून घे कपाळावर। सॉरी ओ ऍक्टर। ऐका आता आम्ही तुम्हाला बाहेर सोडू आणि मागणं चोर चोर असा आडवड करू। नो प्रॉब्लेम। अरे नो प्रॉब्लेम काय, खरा प्रॉब्लेम बाहेर होणार आहे जेव्हा अण्णा समोर येतील ना तुझ्या तेव्हा। अरे डायरेक्ट पोलिसात देतील रे तुला ते। नाही नाही पद्मन आपको पकडना मुश्किल नाही, नामुमकिन है। नामुमकिन ठीक आहे, पण अण्णांनी खरंच आत टाकलं तर? विश्राम सर बाहेर काढतील मला, बोलले ते। अरे एका मिनिटापूर्वी बोललेलं लक्षात राहत नाही त्याच्या। तुझं काय घेऊन बसला आहेस, तुला कधीच विसरेल तो। प्लीज असं काय करू नका, पोलिसात वगैरे मला देऊ नका प्लीज, असं काय करू नका। ठीक आहे चल, आम्ही माणूस की दाखवू आणि त्या तू पडेल ऍक्टर, म्हणजे पडेल ती कामं करतोस ना ऍक्टिंग ची, आता बघ ना चोराचं पण करतोय, तर आम्ही तो दाखवू तुला सहानुभूती दाखवू। काय हरकत नाही, हा पद्मनाभ तुमच्यासाठी कोणतंही काम करेल। ए ऍक्टिंग करायची आहे, ओव्हर ऍक्टिंग नाही। कुठला चोर? संघटनेने हा सगळा गोंधळ घालून ठेवलाय, माझ्या एरियामध्ये चोरी करायची परवानगी देतात कशी कोणाला? मला आता वरती कंप्लेंट करावी लागेल। इन्स्पेक्टर वाटकर, गंमत केली, मी चोर आहे। चोर कुठल्या संघटनेचा? कुठली संघटना? मी अँटिक पीस चोरणारा चोर आहे। हे काय चोराला आलायस? कधी कधी करावं लागतं। या एरियात चोरी कसा करतोस? कारण हा एरिया मला दिलाय संघटनेनं, तू इथे आलासच कसा? मी रिक्षाने आलोय, पण काय सांगू तुला, परवडत नाही रे, भाडी खूप वाढली आहेत। कसं म्हणजे तू इथे चोरी कसा करू शकतोस? प्रत्येकाला भाग वाटून दिलेत बाबा। कुणी? संघटनेनं सांगितलं ना एकदा? सांगितलं का? मला आठवत नाहीये, पण तू इथे काय करतोयस? आलो हवा खायला। अरे वा, पोट भरलं का मग? होय या वेळी कोणी हवा खातो का? मी पण चोर आहे चोर। नगरसेवक असल्यासारखा मोठ्या अभिमानाने काय बोंब मारतोयस? हळू बोल हळू बोल, लोक उठतील। तू इथे काय करतोयस? काल मी चोरी करायला आलो होतो ना इथे, तेव्हा माझं पाकीट चोराने मारलं। मारलं नाही रे, इथे कुठेतरी पडलंय, त्याचा शोध लावायला आलोय मी। लावा लावा, शोध लावून मोठे शास्त्रज्ञ व्हा, शुभेच्छा तुम्हाला। बर आज काय चोरणार आहेस, गहू की तांदूळ? बर मला सांग पद्मनाभ, पाठीला तेल लावून आलायस ना? तेल कशाला? नाही नाही म्हणजे चोराची भूमिका करणारस ना तू, थोडासा मारही खावा लागेल तुला। हा पण त्याचे वेगळे पैसे मिळतील ना? ते तू आणि विश्राम बघून घ्या। हा हे बघ, आता आम्ही चोर चोर म्हणून ओरडणार आहोत, कळलं? थोडासा मार खायला तयार हो, पण भरपूर मानसिक तयारी ठेव। हो। या घरातल्या बायका खूप वाईट मारतात रे। अंगम माइंड ब्लाइंड।
कोई बात नहीं, सोना धूप में पिघलते ही सोना धूप में नंतर सगळं जमलं की एकदम बोलून दाखव. आता पळ, आम्ही तुला पकडतो. पकडणार आहे तर पळू कशाला? अरे अण्णांना दाखवायला नको का की चोराला पकडायला मी किती कष्ट घेतले ते. ओके चल, ओके चल. प्लॅन तर अप्रतिम बनवलाय. वा विद्वांस पुत्रांनो, या खोट्या चोरा बरोबर खरा चोरही या वाड्यात शिरलाय हे कुठे माहितीये तुम्हाला? तुम्ही आणलेला हा चोर तुमच्या प्लॅन वर किती खरा उतरणार आहे ते मलाही पाहायचं.